सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संस्कृतच्या तासिकेला सातवा पाठ जो आहे आपला सप्तम पाठ बहुवचनम बुद्धिमान बालक याचा आपण परत एकदा भाषांतर बघणार आहोत. सर्वांनी नीट ऐकायचं आहे. कश्चित बालक असते, कोणी एक मुलगा असतो. तस्य नाम सुधीर, त्याचे नाव सुधीर. एकदा सुधीर नगरम गच्छती, एकदा सुधीर गावाला जातो. शिरस्त्राणी क्रीणाती, टोप्या खरेदी करतो. तेषां विक्रयणार्थ गच्छती, त्याची विक्री करण्यासाठी जातो. मार्गे अरण्यम असते, रस्त्यात जंगल असते. सुधीर शांत भवती, सुधीर थकलेला असतो. सह वृक्षस्य अधः उपविशति, तो झाडाच्या खाली बसतो. शिरस्त्र पेटिकां पार्श्वे स्थापयति, पेटी टोप्यांची पेटी बाजूला ठेवतो. तत्र एव निद्राम करोति, तेथेच झोपतो. लक्षात आलं तुमच्या? आणि व्यवस्थित स्पष्ट वाचता आलं पाहिजे. मी काल ऑनलाईन पिरियडला तुमचं वाचन घेतलं, काही विद्यार्थ्यांना अजिबात वाचता आलं नाही आहे. त्याच्यामुळे मी कसं वाचते आहे, उच्चार कशी करते आहे ते ऐकायचं आहे. ठीक आहे. तत्र केचन वानरहा संती, तेथे माकडे असतात. एक वानरह सुधीरस्य समीपम आगच्छती, एक माकड सुधीरच्या जवळ येतो. सह पेटिका पेटिकां पश्यति, तो पेटी पाहतो. उद्घाटयती, उघडतो, पेटी उघडतो. एकम शिरस्त्रम स्वीकरोती, एक टोपी घेतो. शिरसी धरती, डोक्यावर घेतो. पुनः वृक्षस्य उपरी गच्छती, पुन्हा झाडावर जातो. अन्य अपि वानरहा एतत् पश्यंती, दुसरे माकडे सुद्धा हे पाहतात. ते अपि शिरस्त्रम इच्छंती, ते सुद्धा टोपीची इच्छा करतात. अतः अधः आगच्छंती, म्हणून खाली येतात. शिरस्त्राणी धरंती, टोप्या घेतात. वृक्षे उपविशंती, झाडावर चढतात. सुधीर जागृत भवती, सुधीर जागी होतो. पुरतः पश्यति, पुढे पाहतो. एकम अपि शिरस्त्रम नास्ते, एकही टोपी नसते. सह वानरान पश्यति, तो माकडांना पाहतो. शिरस्त्राणी तत्र संति, टोप्या तेथे असतात. सह दंडम दर्शयति, तो काठी दाखवतो. वानरहा वृक्षशाखा दर्शयंती, माकडे झाडाच्या फांद्या दाखवतात. सुधीर शिलाखंडम क्षिपती, सुधीर दगड फेकतो. वानरहा फलानी क्षिपंती, माकडे फळे फेकतात. सुधीर उपायम करोती, सुधीर उपाय करतो. वानरहा अनुकरणशिला इति सह जानाती, माकडे अनुकरणशिला आहे हे तो जाणतो. सह स्वकीयं शिरस्त्रं क्षिपति, तो स्वतःची टोपी फेकतो. सर्वे अपि वानरहा शिरस्त्राणि क्षिपन्ति, सगळी माकडे टोप्या फेकतात. सुधीर सर्वाणी सद्गृहंती, शीघ्रं गच्छती. सुधीर सर्व टोप्या गोळा करतो व पटकन जातो. तर अशा पद्धतीने हे भाषांतर आहे. तर सर्वांना हे
भाषांतर करता आलं पाहिजे, नंतर हे वाचता आलं पाहिजे आणि व्यवस्थित वाचायचं आहे, उच्चार व्यवस्थित करायचा आहे आणि अगदी सोपं आहे. एक एक वाक्य वाचलं तुम्ही, जिथे पूर्णविराम आहे, कडी पाहिजे तिथे थांबायचं आहे आणि व्यवस्थित वाचायचं आहे. सर्वांनी घरी याची प्रॅक्टिस करायची आहे. समजलं बेटा? तर पुढच्या पिरियडला मी परत याचं तुमचं वाचन घेईल आणि भाषांतर पण घेईन. तुम्हाला याचं भाषांतर येतं की नाही ते बघेन. ओके, थँक्यू.